आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. तुम्हाला काय माहितच नसेल ना देवा, या सगळ्यांच्या डोळे उघड रे. तुम्हाला वाटत असेल गिरीजा ओव्हर टाइम करून घरासाठी पैसे कमावते, पण तसं नाहीये. ती पार्ट्या करते, मुलांबरोबर धिंगाणे घालते, घराची इज्जत मातीत मातीत घालते. अहो, हे काय बोलताय तुम्ही? हा तो नाही, त्याची दारू बोलते. आता जास्त बोलला ना तर काय? माझं तोंड बंद करशील, मग बाहेरची हजार तोंड बोलतील, त्यांचं काय करशील? त्यांना काय सांगशील? हे काय नाही, मी तिला जाब विचारणारच. मी कोणाची फुकट पीत नाही आणि कोणाला फीतही नाही. मी तर म्हणतो तुम्ही पण सगळ्यांनी तिला जाब विचारायला पाहिजे. तुम्ही तिला जाब विचारत ना म्हणून शेफारले. नाही, तुम्ही तिला नाही विचारणार काही, कारण तुमच्यात तेवढी हिंमत नाही ना. आज मीच गिरीजाशी बोलतो. हे बघा, माझा ऐका तुम्ही, आज चला गिरीजा ताई. आता बस काय गिरीजा ताई ही चुकीचा वागली त्याच काय? आज आपले काका नसते तर काय झालं असतं आपलं या घराच? बोला काय कोणाकडे उत्तर? ह्याच प्रश्नाचं उत्तर आहे ना, मी गिरीजाला विचारणार. येऊ दे तिला. तू आता इथे का बसून राहतोय? उद्या लेकीची वाट बघतोय. प्राची, बाय आला इथनं घेऊन जा, नाही ते इथे तमाशे करायला. होऊ दे तमाशे. अहो, तुम्ही आतमध्ये चला. काय सांगतो? चला म्हणते ना, बसा इथे बसा. तुम्ही आता शुद्धीत नाही आहात. हो तुम्ही. काय गरज आहे हो रोज रोज प्यायची? काय मिळत यातून तुम्हाला? निदान आर्याचा आणि माझा तरी विचार करा. मी अशी काय चूक केली आहे म्हणून ही अशी सगळी शिक्षा देताय मला? आपलं घर आहे, आपल्याला एक मुलगी आहे, याचा तरी विचार करा. तर दारू 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 या दारूमुळे सगळं गमावलंय आपण. लक्षात येत नाहीये तुमच्या? गमावते ते गिरीजा. घराण्याची इज्जत गमावते. नाही, मी नाही होऊ देणार. येऊ दे तिला. जा बस विचारतो. तुम्ही कुठेही जायचं नाहीये. मी बाहेर जाणार? अजिबात नाही. ए, तू माझी बायको आहेस, मी सांगतो तसं करायचं. सांगतो तसं करायचं? नवरा म्हणून आजवर कुठली कर्तव्य पार पाडली तुम्ही जे माझ्याकडून अपेक्षा ठेवताय? अगं, ती गिरीजा घरावर कर्ज करून बसली, ते बरोबर आहे का? घरातल्या कोणाला विचारायला नको. का कोणाला विचारतील? त्या या घरात त्या एकट्या कमवतात, मग त्या जे कमवतात त्याचं काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. आपल्याला कुठला हक्क नाही त्यांना काही विचारण्याचा आणि सांगण्याचा. हा, मग ती माणसं जेव्हा पैसे मागायला घरात येऊन बसले होते तेव्हा ती तिथे पार्ट्या करत होती, धिंगाणा घालत होती, ते बरोबर करत होती का? बोलला बोल बोल. मग मी तिला जाब विचारायला नको का? आता मी तुम्हाला कसं समजवू? काय करू? मी तुम्हाला काहीही बोलले तरी तुम्ही काही ऐकतच नाही आहात.
सतत चालू असणारा टीव्ही बंद आहे. सगळं शांत शांत आहे आज. काय झालंय? आली तू आवरून घे. हो. हा आली, घरातली हिटलर आली. आता घरातले सगळे तोंडात भात ठेवून गप्प राहतील. पण मी नाही. मी बघा, तुम्ही काही करणार नाही. मी नाही करणार. मग कोण करणार? का निदान मी सांगते म्हणून तरी. म्हणून काय? हे बघ, आज मी ना तिला जाम विचारल्याशिवाय राहणार नाहीये. सोड मला, सोड. काय ग, आज अभ्यास किचन मध्ये? आई म्हणली की किचन मध्ये बस. मग झाला का अभ्यास पूर्ण? होतोय. अरे गौरव, तू खाली कशाला आला? गिरजा आली आहे ना, तिच्या नजरेला पडलास ना तर विचारत बसेल काय लागलं म्हणून. जा बरं, जातो जातो. अगं माझा चार्जर सापडत नाही, कुठे? गौरव, माझा चार्जर खराब झाला म्हणून मी तुझा घेतलाय. एक मिनिट गौरव. तुझ्या कपाळाला काय लागलं? अरे काय विचारतीये मी? अग ते अरे सांग ना तिला. गाडीवरून पडला ना तू? काय? हो हो अग, मी बाईक वरून पडलो म्हणून जरा खरचटलं. आली आणि हीच प्रश्न विचारते. सगळे तिच्या समोर खोट बोलताय पण मी तिला काय ते खरं सांगणार? आज काय तुला फैसला होऊनच जाऊ दे. मी काय म्हणते ते तरी ऐकून घ्या. अहो गौरव, मी तुला किती वेळा सांगितलंय की गाडी सांभाळून चालवत जा रे. एकतर रस्त्यावर ट्रॅफिक इतकं असतं की त्यातनं गाडी कशी काढायची हा प्रश्न पडतो आणि त्यात खड्डे. गौरव, तू पुन्हा जर मला गाडी जोरात चालवताना दिसलास तर मी भर रस्त्यात तुला थांबून तुझे कान पकडीन. कळलं? सॉरी ताई, यापुढे मी नीट चालवेन बाईक. बाय. तू जा ना, आवरून घे ना. आलेच. प्राची, तू माझा हात सोड. नाही, मी तुम्हाला बाहेर जाऊ देणार नाही. हे बघ, गिरीजामुळे आपल्यात भांडणं नको आहेत. जे व्हायचं ते होऊ दे, पण मी तुम्हाला बाहेर जाऊ देणार नाही. प्राची, हात सोड. आई, तू जेवली नसशील ना, तू पण जेवून घे. नाही, तू जेव बा, मी नंतर जेवेन. हा आई, मी तुला सांगितलंय ना, वेळच्या वेळी जेवून घेत जा. औषधं घ्यायची असतात ना. हो ग बाय. हो सोड. मी तुमचा पाया पडते. आता बाहेर जाऊ नका, प्लीज माझं ऐका. दादाचं काय चाललंय? अगं त्याच नेहमीच आहे. तू जेव, जेव तू.